तर नमस्कार नमस्कार. तर उद्या किती तारीख आहे छकुले? 15. उद्या काय आहे? वाढदिवस. हा, वाढदिवस कुणाचा? माझा बर्थडे. कुठं कुणाला निमंत्रण पत्रिका दिल्या? आई देते सगळ्यांना. कोण देते? आमची आई. आई देते. नाही बघू आता. उद्या निमंत्रण पत्रिका कुणालाच दिलेल्या नाहीयेत, तर ज्याची इच्छा आहे त्यांनी 2 ते 5 पर्यंत सगळ्यांनी या. छकुली बरा भेटा, छकुली बरोबर एन्जॉय करा आणि तिला पण आनंद द्या तिच्या जीवनामधला, कारण आयुष्यामध्ये कधी कुणाचा वाढदिवस केलेला नसतो ह्या वयोवृद्धांचा. तर म्हणावं सगळेजण या माझ्या वाढदिवसाला. सगळेजण आमच्या वाढदिवसाला बर्थडेला सगळे यायच. हा, उद्या आमच्या जोर तडकाचे आमची आई. हा, या सगळेजण खुशीने. हा, गंमत गंमत मजा 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 मजा. आमचा हिरू व्यवस्थित पा. हा, आणि ही दाबा ही दाबा. अजून अजून लाईक करा, लाईक करा. हा, लाईक करून आमचा हिरू काय पा. अजून आणि व्यवस्थित पा आणि कमेंट करा. कमेंट करा. हा, कमेंट करा. रोज बघत जा आमचा हिरू. चांगला बघत जा, मग आम्हाला सांगा. कमेंट करा. धन्यवाद. थँक्यू. काय धन्यवाद. नेहा मॅडम आलेल्या आहेत आणि मी सकाळी सांगितलं होतं डॉक्टर येणार आहेत तपासायला, तर नेहा मॅडमची गाडी आहे आणि त्याच्यावरती दुग्गे जाऊन बसलेला आहे. काय बसण्याची पद्धत आहे एखाद्या उघ आपलं काय कसं बसलंय जाऊन काय माहिती बाई. तर जाऊयावरती थोडंसं आज नेहा मॅडम म्हटलं सगळ्याला तपासणी वगैरे चेकअप करते. सर पण आलेले आहेत बरोबर. छकुलीला बांगड्याचं येड आहे बाबा. तेच छकुलीच्या हात भरून बांगड्या घाला. हे बघा असं सगळं माळ सगळ्यांना आल्या. हे हिरोईन आहेत बघा आमच्या. बघा की वहिनी वहिनी हा माझा भाऊ. हा भाऊ हा भाऊ हे दोन्ही भाऊ आणि हे दोन वहिनी. कोणाला घालायची? छकुलीला. पण छकुलीचा हात बघायला पाहिजे किती मोठा आहे किती लहान आहे. माळ घालून द्या छकुलीला. माळ द्या छकुलीला. माळ आवडते. हा, माळ पाहिजे छकुलीला. आता एक सोन्याची घातली, एक मोत्यांची घालायची परत. हा, एकच आहे. पाय मुडपलायच वाटतंय ना. मुडपला तर दुखतो का? अजिबात थंडी म्हणजे ताप बीप काही नव्हतं लागला असणार. मंदाई म्हणते पडली होती ती. चला हे करूया, गोळ्या देऊ. हाताने काढायचं दाबून करायचं. हा, दाबून करा. 250 आहे. गोळी चालू करावी लागेल है ना सर. चालू करू गोळी. बर, बीपीची म्हणूनच जीभ जड पडते का की सर? बोलताना ना जीभ जड पडते. ससूनला होते ऍडमिट. गोळी चालूच ठेवा त्यांची. बीपीची आणि शुगरची. शुगरची ना. गोळी चालू कर. हा, ही रोज संध्याकाळी एक द्यायची का झोपताना? रोहित ते बघितल्याशिवाय तर माझं एवढं. रोहितला सगळं वाचून
हे पण आता हे आपण शुगरचे चालू करू भामाला ना कोणाला मृदुला आजीला आणि हे सगळ्यांचं विटॅमिन डी हे विटॅमिन डी च उपाशीपोटी सकाळी द्यायचं रविवारी सर आणि मॅडम आले की आमचं हे सगळं औषधाचा बाजार आमचा भरपूर असतो स्टॉक 3-4 महिन्याचा आणि यांना सगळ्याला फुर्ती येते कारण सुशला मावशीचा पाय सुजलाय म्हणून मी सकाळीच दाखवलं होतं तर तिचंही बघितलंय आणि तिलाही गोळी दिलेली आहे सरांनी ही गोळी सांगितले तिला पायासाठी हा उशी हा मग सर रात्री आम्ही कुंभारला सांगितलं होतं आयोडेक्स थोडं लाव आणि चोळ आणि उशी दे वत्सला मावशी मला म्हंटल रात्री उशी देऊ नका शक्यतो बस वर ठेवा बर्फानी शेकायचं ना आईस वाढलं की दुसरं आणि मला तुम्हाला एक ह्याच्यावरती असं सांगायचं आहे की मी जेव्हा आता कॅनडाला गेले होते तर माझ्या मुलाचा एक मित्र आहे अमोद कवठेकर म्हणून तर त्याच्याशी मी बोलले की असं असं मी आश्रमांमध्ये काम करते त्यांना काय हवं असेल ते जाऊन त्यांना मदत करते तर त्याला इतका आनंद झाला मग त्याला मी असं सजेशन दिलं की तुझा जेव्हा वाढदिवस येईल तेव्हा तू थोडंसं आम्हाला आश्रमाला मदत कर मग त्याच्यातनं मी त्यांना काय हवंय नको आहे ते बघते तर त्याचा 30 आत्ता मेला वाढदिवस होता मग त्याने मला तिथून डॉलर थोडे दिले आणि मी त्याचा आज तुम्हाला आश्रमासाठी धान्य घेऊन आलेली आहे ते पोतं जड आहे आपल्याला वर चढवता येणार नाही आहे तर खास त्याच्यासाठी मी आज इथे आले आणि मग ज्योतिताई म्हणाले आता येताच आहे तर मेडिकल कॅम्प पण घ्या म्हटलं चला मेडिकल पण तपासण्या करूया सगळ्या आजींचं आल्या आल्या आम्ही ज्योतिताई डान्स पण केला मुंबई से आया मेरा दोस्त तुम्ही खाली होतात ते हो मग नाही सगळ्यांना असा आनंद वाटतो मी आल्यानंतर ते बघून मलाही खूप बरं वाटलं आणि मी खास आज माझ्या नंदीला आणलं इथे की म्हटलं बघ आमचं कसं कार्य चालू आहे ती पण आता रिटायर झाली आहे ती म्हणाली मी पण तुम्हाला या कार्यामध्ये मदत करेन तिला येणं आणि इथं जाऊ म्हणजे आहेच फार जाऊ माझ्या बरोबरच असतात या सगळ्या कार्यामध्ये ज्योतिताईंचं हे कार्य खरंच वाखाणण्यासारखं आहे वाटत नाही की हा आश्रम कुटुंब आहे असंच वाटतंय आम्हाला खूपच छान वाटतं इथे आल्यानंतर म्हणून मी वारंवार येते इथे आणि तुम्ही येताय आणि तुम्हाला माहित आहे मागटला तर एवढा मोठा प्रसंग होता सगळ्याला एवढं इन्फेक्शन जबरदस्त होतं तर तुम्ही त्यांचं इन्फेक्शन 8 दिवसात जसं सरांनी सांगितलं तसं आम्ही केलं आणि यांचं सगळं इन्फेक्शन गेलं बरोबर का नाही आमची भामा सगळ्यात खुश झाली होती की म्हणे रात्र झोपलो नाही आणि आम्हाला एवढं खाजायचं पण आमच्या आईला एवढं दुःख आहे की आम्ही जाऊन सांगू शकत नाही की आम्हाला झोप येत नाही आम्हाला जखमा झाल्यात आम्हाला खाजवतंय कारण ते दुःखच तेवढं मोठं होतं पण त्या दुःखामध्येच त्यांनी तेवढं सहन करून आणि जेव्हा तुम्ही आलात अक्षरशः मी त्या गोष्टीतून बाहेर निघाले आणि त्यांना स्वतः आंघोळ घातल्या आणि स्वतः त्यांच्या जखमा बघितल्या तर माझ्या पोटात अक्षरशः कालवत होतं कारण एवढं माया करतात माझ्यावरती की ती मला न दुःख व्हावं म्हणून त्यांनी त्या गोष्टी सहन केल्या आणि आज बघा तुम्ही जसं वत्सला मावशीला गोळी चालू केली मृदुला आजीला गोळी चालू केली वत्सला मावशी नेहमी म्हणायच्या माझा माथा उठतो धडधड होतं आता होतंय का पण बोलल्या नाही तास त्या माझ्याशी का नाही बोलल्या वत्सला मावशी आणि ते नेहमी सांगतात आम्हाला डॉक्टर येतात आणि तपासून जातात आम्हाला काही आठवड्यात डॉक्टर लागत नाही तर आमचा ह्या नेहा मॅडमचा 2-3 महिन्याचा टॉक असतो आणि सर्दी खोकला ताप या गोष्टीपासून हे लांब आहे घाण इन्फेक्शन तर कधी होऊच देत नाही मी यांना उलटी जुलाब पण कधी होऊ देत नाही कारण शिळा अन्न मी कधी दिलंय का विचारा खायला मी सकाळचं संध्याकाळी देते पण संध्याकाळचा राहिलेला भात सकाळी पण देत नाही कारण यांची गुडघ्याला त्रास होईल म्हणून मी तेवढी काळजी घेते यांची कारण मी पण म्हातारी होणार आहे बरोबर का नाही तर म्हणावं ज्या मुलांनी पाठवले आज कॅनडावरून त्यांचं नाव काय आहे मॅडम म्हणजे माझा मुलगा त्याचं नाव प्रतीक मटकर आहे त्याचा मित्र आमोद कवठेकर म्हणून तर त्यांना इतका आनंद झाला ते काय म्हणाले की आतापर्यंत आम्हाला असं आढळून आलं की आम्ही कुठच्याही आश्रमाला म्हणून पैसे पाठवले की ते तिथपर्यंत पोहोचतायत की नाही त्याचा व्यवस्थित विनियोग होतोय का अशी आम्हाला नेहमी शंका यायची पण आता तुमचं हे सगळं बघितलं की तुम्ही प्रत्यक्ष जाऊन तिथे देता
तर त्याचं आम्हाला खूप बरं वाटलं आणि त्यामुळे म्हणाला आम्ही आमच्या घरातल्या प्रत्येक मेंबर्सचा जेव्हा वाढदिवस असेल तेव्हा आम्ही तुम्हाला पैसे पाठवू आणि तुम्ही त्या आश्रमामध्ये पोहोचवा असं त्याने मला खास सांगितलं. हा तर त्यांच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद द्या जे आज कॅनडामध्ये दोन्ही. तर ऐका ना भामा, रडायसारखं काहीच नाहीये. ते तुझे भाऊ आहेत, हा भाऊ आहेत, कारण भावाने आज शुगरच्या गोळ्या चालू केल्या. कारण नाही तसं नाही म्हणायचं, येते ना मी, तुम्ही बोलवलं की सांगा ताई येते की नाही, मी लगेच मी येते मग वेळात वेळ काढून येते. आता फक्त साखर नका खाऊ म्हणजे शुगर नाही वाढणार आपलं ऑपरेशन. पण कसं आहे काय छान आहे, छान आहे का, मस्त आहे ना. आमच्या पेट आपल्याला लय काळजी पडते म्हणजे लय तुझा वाढलेला असते काय काय, मला पण विचार पडतो. एक नाही नाही अजिबात काळजी करू नका, काय लागलं तर आहोत आम्ही. जास्त नाही, थोडं साखर कंट्रोल ठेवा. ऑपरेशन वगैरे झालं ना की मग बघू खायची की. भामा एवढं लक्षात ठेव, तुला गोळी चालू केली सरांनी आणि मला आशा होती डॉक्टर, ते डॉक्टर आलेले काय म्हणले तुला दुसऱ्या दवाखान्यात न्यावं लागेल, तिथं तुला दोन चार दिवस हे करावं लागेल. पण मला नेहा मॅडमचा विश्वास होता की ते आल्यानंतर तुला कुठली ना कुठली गोळी चालू करतील. केलं ना गोळी चालू, कंट्रोल मध्ये येईल. बंद करा मोठ होऊन डॉक्टर व्हायचं सरांसारखं. शांत डॉक्टरांचा हात लागायला पाहिजे. तुमचा हात लागला तरी त्याला असं थोडस बाहेर सरकलाय तो आईपासून. कार्तिक आमचा पुढे पुढे चला, या 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 ये 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 कशा आहे, कशा आहे तो अजून. सगळे चेहरे.